यानंतरचं शेजारचं राष्ट्र आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे नेपाळ. नेपाळ आणि भूतान हे दोन्ही देश संपूर्ण डोंगर रांगेने व्यापलेले आहेत. भारत आणि नेपाळचे पूर्वीपासून खूप चांगले संबंध दोघं देशांमध्ये आहेत. 1950 साली भारत आणि नेपाळ या दोन राष्ट्रांमध्ये झालेला करार हा भारत आणि नेपाळ या देशांमधील चांगले संबंध मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. भारताने भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये प्रवेशाच्या संदर्भातच नव्हे तर भारतीय नागरिक नेपाळमध्ये जाऊन व्यापार आणि उद्योग करू शकतो अशा प्रकारच्या सवलती नेपाळच्या या करारामुळे भारताला मिळाला. 1990 नेपाळने लोकशाहीच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने सुरुवात केली. या अगोदर नेपाळमध्ये राजेशाही पद्धत होती. भारताने नेपाळला सुरक्षा, सुविधा, अन्न, गरजा, व्यापार, आरोग्य यासारख्या महत्त्वपूर्ण सुविधांसाठी नेपाळला महत्त्वपूर्ण मदत केली. अलीकडे 1915 नेपाळमध्ये आलेला भूकंप या भूकंपाच्या कालखंडातसुद्धा भारताने नेपाळला अनेक प्रकारची मदत या ठिकाणी केलेली आहे. नेपाळनंतर महत्त्वाचा देश आहे तो म्हणजे भूतान. भूतान हा भारताच्या शेजारील एक महत्त्वाचं राष्ट्र आहे. भूतान हा संपूर्णपणे सुरक्षेच्या बाबतीत आणि व्यापार, आरोग्य, दळणवळण या संदर्भात भारतावर अवलंबून असलेलं राष्ट्र आहे. भूतानमध्ये असलेला पाण्याचा प्रचंड मोठा स्रोत हा भारतासाठी एक जमेची बाजू आहे आणि याच पाण्याच्या स्रोताचा उपयोग करून वीज निर्मितीसाठी भूतानची भारताला मदत होते. भूतानच्या पाठोपाठ आपल्या शेजारील राष्ट्र आहे म्यानमार. आशिया देशातील पूर्वकडील आशियाच्या इतर देशांमध्ये जाण्याचा म्यानमार हा प्रवेशद्वार त्याला म्हटलं जातं आणि म्यानमारमध्ये असलेल्या नैसर्गिक वायुसंपत्तीचा भारताला खूप मोठा फायदा होतो. म्यानमारमध्ये असलेला लोहमार्ग आणि रस्त्याचे जाळे यामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया या सगळ्या प्रदेशाशी भारताला व्यापारी दृष्टिकोनातून देवाणघेवाण करण्यासाठी म्यानमारचा खूप महत्त्वाचा उपयोग होईल आणि भारताचा आशियाच्या इतर मध्य आशिया, आग्नेय आशिया या भागाशी असलेला व्यापारी संबंध अजून चांगल्या पद्धतीने होईल आणि म्यानमारमधून नैसर्गिक वायूंचंसुद्धा भारताला खूप मोठी मदत होते. मालदीव हे भारताच्या दक्षिणेमध्ये असलेलं एक छोटंसं राष्ट्र आहे. या मालदीव या राष्ट्राशी भारताचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि अलीकडच्या काळात 1906 भारत आणि मालदीव यांच्यामध्ये संरक्षणाचा देखील करार झालेला आहे. 1981 भारत आणि मालदीव या दोन राष्ट्रांमध्ये व्यापारी संबंध खूप चांगल्या पद्धतीचे प्रस्थापित झाले. मालदीव छोटेसं राष्ट्र जरी असलं तरी पर्यटनाच्या बाबतीत खूप महत्त्वपूर्ण राष्ट्र आहे आणि पर्यटन, शिक्षण या संदर्भामध्ये ऐतिहासिक वस्तूंचं जतन अशा पद्धतीचे महत्त्वाचे करार मालदीव आणि भारत यांच्यामध्ये झालेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण देशाला भेडसावणारी दहशतवाद नावाची या समस्येला मालदीव आणि भारताने करार करून या दहशतवादी विरुद्ध मुकाबला करण्यासाठी मालदीव भारताला लढाई करण्यासाठी सहकार्य निश्चित करण्याचं एक करार, महत्त्वपूर्ण करार भारत आणि मालदीव यांच्यामध्ये झाला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शेजारील राष्ट्रांपैकी नेपाळ, भूतान, म्यानमार, मालदीव, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या सर्व शेजारील राष्ट्राशी भारताचे व्यापारी दृष्टिकोनातून असेल किंवा आरोग्य, शिक्षण, दळणवळण या संदर्भातल्या देवाणघेवाणीच्या बाबतीत खूप महत्त्वपूर्ण संबंध आहेत. काही राष्ट्राची भारताची समस्या देखील आहेत, परंतु आज भारत या समस्यांना बाजूला ठेवून या राष्ट्रांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाकडे वाटचाल करत आहेत आणि याच मैत्रीपूर्ण संबंधातून भारतीय उपखंडामध्ये असलेला भारत हा महत्त्वपूर्ण राष्ट्र असून याचे इतर राष्ट्रांसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे देशासाठी निश्चित आश्वासक असे चित्र निर्माण करणारे आहे. धन्यवाद.